नाशिक मध्ये पोलिसांवर हल्ला करणारा संशयित ताब्यामध्ये त्याला घेण्यात आलेला आहे। संशयित रमेश जाधव पोलिसांच्या ताब्यात आहे। हवालदार बाळू खरे यांच्यावरती त्याने हल्ला केला होता। बाळू खरेंवरील हल्ला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे। आपण बातमी पाहतोय नाशिक मधून। नाशिक मध्ये पोलिसांवर हल्ला करणारा संशयित आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयित रमेश जाधव पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिक मध्ये पोलिसांवर हल्ला करणारा संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे, नक्की काय घडलं आणि कशा पद्धतीने त्याला अटक करण्यात आली? खरं तर मागच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या एका पोलीस कॉन्स्टेबलवरती एका महिन्यात माणसाने जो आहे तो हल्ला केला होता आणि नाशिकच्या भद्रकाली पोलीस जे ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती ही घटना घडली होती आणि हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। पण हल्ला झाल्यानंतर 48 तास त्या उलटल्यानंतर देखील या संदर्भात गुन्हा हे दाखल झाला नव्हता। त्यानंतर जय महाराष्ट्राने या संपूर्ण प्रकरणी जो आहे तो बातमी दाखवली आणि जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या सगळ्या प्रकरणांची तपास करत एका इस्माला जो आहे तो अटक केलेला आहे। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या संदर्भात असलेला एका केस व्यवस्थितपणे जे आहे तो तपास केला नाही म्हणून या इस्माने या पोलीस कर्मचारीवरती जो आहे तो हल्ला केलेला आहे आणि अधिक तपास नाशिक पोलीस करत आहे। धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीबद्दल। नाशिक मधील ही घटना आहे। पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर सुरू असलेला केसचा तपास हा योग्य पद्धतीने सुरू नसल्याचा राग मनात धरून त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे।